दक्षिण आफ्रिकेतल्या प्राणी संग्रहालयामध्ये 3 सिंह पॉझिटिव्ह आढळले आहेत. माणसाकडून प्राण्यांमध्ये कोरोनाची लागण आता व्हायला लागली आहे. सिंहांना डेल्टा विषाणूचं संक्रमण झालंय. या सिंहांना श्वासोच्छवासाचा त्रास होतोय, नाक वाहतंय, खोकला झालाय, ही लक्षणं या सिंहांमध्ये आढळली आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या एका खासगी प्राणी संग्रहालयातल्या 3 सिंह कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सिंहांमध्ये कोरोना विषाणूचं डेल्टाचं संक्रमण आढळलंय. या सिंहांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास, नाक वाहणं आणि कोरडा खोकला अशी लक्षणं प्राणीतज्ञांना दिसली आहेत. प्रिटोरिया विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांच्या गटानं नुकत्याच केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या सिंहांना कोरोना झालेला आहे. याआधी पहिल्या लाटेदरम्यान अमेरिकेतल्या मांजरींना आणि काही ठिकाणी सिंहांनाही कोरोना झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या होत्या. आता या तिसऱ्या लाटेमध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या प्राणी संग्रहालयामधल्या 3 सिंहांना कोरोना झालाय आणि या तिन्ही सिंहांना डेल्टा विषाणूची बाधा झालेली आहे. नाक वाहणं, कोरडा खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं या सिंहांमध्ये आढळली आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे